सातारा शहरातील राजवाडा परिसरातून नो पार्किंग मध्ये उभे असलेल्या दुचाकीवर कारवाई करताना उज्जत घालणाऱ्या दुचाकीस्वाराकडे पिस्तूल सापडले असून वाहतूक पोलिसांनी ती शितपिनी ताब्यात घेऊन बेकायदी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी ही मोठी कारवाई केली. राजवाड्यात नो पार्किंगमध्ये गाडी लावून मध्य प्रश्न करत असलेल्या ह्या दुचाकीस्वारांकडे वाहतूक शासनाची दुचाकी कारवाई करून उचलून आणली होती. त्यानंतर ह्या दुचाकीस्वारांनी वाहतूक शाखेसमोर पोलिसांची हुज्जत घालण्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दुचाकीस्वारांकडून झडती घेतली असता त्यांना पिस्तूल सापडले. ह्या कारवाईबद्दल सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी अधिकारी माहिती दिली. काल संध्याकाळी सातारा सिटी ट्रॅफिक रजवाडा या परिसरामध्ये नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये काही टू व्हीलर्स जप्त करण्यात आली. त्यातून एक टू व्हीलरचे मालिक ज्यावेळी ट्रॅफिक ऑफिसला आले त्यांचे वागणूक थोडा संशयास्पद वाटल्यामुळे इन्चार्ज ए पी ए शेलार आणि ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून पूछताछ केली आणि त्याच्यावर डाऊट आल्यामुळे त्याची ज्यावेळी अंग झडती घेतली तर एका व्यक्तीकडे एक पिस्टल, त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड आणि एका दुसऱ्या पाकिटमध्ये काही एम्प्टी केसेस पुंगड्या भेटले आणि त्यावरून अधिक चौकशी करण्यासाठी त्याला सातारा सिटी पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पुढची तपासामध्ये गणेश हनुमंत देवरे आणि विकास प्रल्हाद देवरे असे ते दोन व्यक्तीचं नाव निष्पन्न झाला पोलिसाला. गणेश हा खटाव तालुका गुरसळ गावचा, विकास देवरे दहिवड सातारा तालुका अशा निष्पन्न झाला आणि त्याला चौकशी केल्यानंतर आमसे 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघा आरोपीला अटक करण्यात आलेला आहे. त्याचा हेतू काय होता ते आता पोलीस तपास करत आहे आणि वेपन कुठून आला. प्रायमा फेशी गणेश हनुमंत देवरे त्या भावाच्या नावाचा एक आम लायसन्स आहे असा समजत आहे, पण हा तोच वेपन आहे की वेगळा आहे आणि तो आहे तरी हा दुसरा भाऊ कशाला त्याला घेऊन चाललेला होता. ही सगळा डाऊटफुल प्रकार आहे. जर त्या भावाचा आर्म लायसन्स आहे तरी त्याला कॅन्सल करण्यासाठी पोलीस प्रस्ताव पाठवणार आहे कलेक्टर ऑफिसला आणि त्याचा हेतू काय होता ही महत्त्वाचं आहे. तर कोणी कुठे भांडण करण्यासाठी चालले होते का किंवा हा वेपन यूज करण्यासाठी चालले होते का, त्यामुळे गंभीर प्रकार. ट्रॅफिक पोलिसची रुटीन कारवाई आणि त्याच्यामध्ये जो एकदम रुटीन पोलिसिंग आहे त्याच्यामुळे टललेला आहे. त्यासाठी नक्कीच त्या कर्मचाऱ्यांचा आणि ट्रॅफिकच्या इन्चार्ज ए पी एस शेलारचं कौतुक आहे. त्यांना योग्य तो मी रिवॉर्ड आणि प्रशस्तीपत्र देणार आहोत. दोघे आरोपी अटक आहे, त्याला आज कोर्टासमोर प्रोड्यूस करणार आहोत आणि कोर्टाकडून पी सी आरची डिमांड करून त्याच्यामध्ये पुढची तपास करण्यात येईल.